हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व आहे. यंदा नवरात्री 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. तसंच 12 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीची विविध रूपांची पूजा केली जाते. देशभरात हे 9 दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट बसवले जातात. कलशाची स्थापना करून गहू किंवा जव पेरण्याची विधी असते. घटस्थापना करताना 7 प्रकारच्या धान्याची आवश्यकता असते. याला सप्तधान्य असंही म्हटलं जातं. या सप्तधान्यात जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश केला जातो. याशिवाय नवरात्रीतील पूजेत विड्याच्या पानालाही महत्व आहे. कलशात ठेवण्याची विड्याच्या पानांचा वापर केला जातो तेव्हा कलशाची म्हणजेच घटस्थापना पूर्णत्वास जाते असं म्हटलं जातं. तर नवरात्रीच्या काळात गहू, जव किंवा सप्तधान्य का पेरतात जाणून घेऊया. पूजेच्या ठिकाणी दुर्गेच्या मूर्तीसमोर मातीच्या भांड्यात गहू, जव किंवा सप्तधान्य पेरले जातात. हे धान्य 9 दिवसात हिरवे होतात आणि त्याला पालवी फुटते जी सुख समृद्धी दर्शवतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात गहूची पेरणी केली जाते. कारण शास्त्रामध्ये गहू हे सृष्टीचे प्रारंभानंतरचे पहिले पीक मानलं जातं. जव किंवा गहू अन्न आहे आणि अन्नाला हिंदू शास्त्रात ब्रह्मदेवतेचा मान दिला जातो. त्यामुळे नवरात्रीत याची पूजा केली जाते. त्यामुळे देवी देवतांच्या पूजेमध्ये गहू, जव पेरणे शुभ मानले जातं. तर गहू धान्य पेरण्याची पद्धत काय आहे जाणून घेऊया. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना मातीचं भांड किंवा छोटे मडके घ्या. स्वच्छ पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा. मातीच्या भांड्यात कुंकवाचे स्वस्तिक बनवा आणि त्यात माती आणि कोरडे शेणखत घाला. माती ओलसर करण्यासाठी तुम्ही फवारणी करा. आता एका वाडग्यात किंवा भांड्यात गहूचे, जवाचे किंवा सप्तधान्याचे दाणे ठेवा आणि हे दाणे हाताने भांड्यात पसरवून घ्या. अशा प्रकारे तुम्ही घटस्थापनेसाठी सप्तधान्य पेरू शकता. गहू, जव किंवा सप्तधान्य पेरणीचे शुभ आणि अशुभ संकेत काय आहेत जाणून घेऊयात. नवरात्रीत पेरलेले सप्तधान्य, जव किंवा गहू याची जितकी चांगली वाढ होते तितका जास्त देवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहतो. यामुळे व्यक्तीच्या घरात सुख समृद्धी राहील असा संकेत मिळतो असं सांगितलं जातं. मान्यतेनुसार जर कोंब 2 ते 3 दिवसात फुटलं असेल तर खूपच शुभ असतं आणि नवरात्री समाप्तीपर्यंत जव जगलेच नाही तर ते अशुभ मानलं जातं. असंही होऊ शकतं की तुम्ही योग्य पद्धतीने जव किंवा गहू पेरले नसावेत. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की सप्तधान्य, जव किंवा गहू पेरताना तुम्ही योग्य पद्धतीने काळजी घेऊनच ते पेरावे आणि घटस्थापनेची पूजा करावी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.